सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं परत एकदा स्वागत आहे या आपल्या क्लासमध्ये, ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडी समजून घेतोय. आणि चालू घडामोडी आपण ज्या समजून घेतोय त्या एक आपला प्रयत्न असा आहे की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या समजून घ्याव्या, जेणेकरून एमसीक्यूची तयारी जी आहे ती आपल्या समोर होणार आहे. एक महत्वाचा प्रश्न आज तुमच्या समोर ठेवा, नुकतंच पृथ्वी 2 मिसाईलचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं आणि कुठे करण्यात आलंय हे जे आहे या क्लासमध्ये आपण समजून घेणार आहोत. बघा, तुम्ही मला अनअकॅडमीवरती जे आहे लक्ष एमपीएससी या नावाने सर्च करू शकता, माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. सर्व प्रकारचं मार्गदर्शन इथे तुम्हाला करतोय. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. आणि जो प्लस कोर्सेस आहेत, हे सगळे प्लस कोर्सेस जे आहेत या प्लस कोर्सेसला तुम्ही अवेलेबल व्हा, जिथे आपण करंट अफेअर्स सोबतच एक रिव्हिजन जे आहे सीसॅट रिव्हिजन ही कव्हर करतोय. ज्या मॉक टेस्ट होत आहेत त्या मॉक टेस्टचे रिव्हिजन आपण इथे घेतोय. मॉक टेस्टचं जे त्याचं जे एक अनालिसिस आहे प्लस कोर्सेसमध्ये करतोय, जेणेकरून संपूर्ण एक ओव्हरऑल पॅकेज जे आहे तुम्हाला या प्लस कोर्सेसमध्ये मिळावं हा एक आपला प्रयत्न आहे. तर त्यांना सुद्धा तुम्ही जे आहे ते सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न. नुकतं जे भारतीय नौसेना दिवस जो आहे तो कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबर हा जो दिवस आहे, 4 डिसेंबरला जो आहे भारतीय नौसेना दिवस जो आहे तो साजरा करण्यात आला. तर हा जो भारतीय नौसेना दिवस जो आहे, इंडियन नेव्ही डे याला म्हटलं जातं, हा का साजरा केला जातो? ऍक्च्युली काय झालं, 1971 मध्ये जो पाकिस्तान सोबत जे युद्ध झालं होतं यामध्ये इंडियन नेव्हीने जे योगदान दिलं होतं त्याची आठवण ठेवण्यासाठी जो आहे 4 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो, त्याला इंडियन नेव्ही डे आपण म्हणतो. 1971 मध्ये भारताने जे आहे नेव्हीने जे आहे जे कराची शहर जे आहे पाकिस्तानचं याच्यावरती जे आहे जवळपास पूर्ण हल्ला करून जे आहे त्याच्यावरती कब्जा केला होता भारतीय युद्धनौकांनी. त्यामुळे 4 डिसेंबर हा जो दिवस आहे इंडियन नेव्ही डे म्हणून साजरा केला जातो. तर जे आहे डिसेंबरचे सगळे जे आहेत महत्वाचे इम्पॉर्टंट डेज जे आहेत आपण सगळे रिवाईज केले आहेत, ते जे आहेत तुम्ही रिवाईज करा. सगळे जे आहे तुमच्या वहीमध्ये जे आहे ते बघा, एक वेळा रिवाईज करा आणि त्याचं जे आहे रिव्हिजन जे आहे डेली जे आहे ते मेमोराईज तुम्हाला करायचे आहे. एक वेळा तुम्ही जे मेमोराईज केलं तर तुम्ही जे आहे याच्याबद्दल कधीही विसरणार नाही. ठीक आहे, चला. अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याचे सॅम्पल क्वेश्चन्स किंवा मॉक टेस्ट सोडवणं खूप गरजेचं आहे. याची तयारी तुम्हाला परीक्षा ॲप आहे हे करून घेते आहे. त्यासाठी तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरती परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि त्यात वेगवेगळ्या टेस्ट सोडवण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या घर बसल्यास अभ्यासासोबत या टेस्ट सिरीजला फायदा घेऊ शकता. परीक्षा ॲप जे आहे हे वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग ॲप आहे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी याचा बऱ्याच अभ्यासकांना फायदा होतोय. आता येणारी जी परिचर आणि पशुसंवर्धन विभागाची जी परीक्षा आहे या परीक्षेचे सुद्धा टेस्ट या ॲपवरती उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही MPSC लक्ष्यचे जे अभ्यासक मित्र मैत्रिणी आहे लक्ष 40 हा रेफरल कोड वापरा आणि यामध्ये 40% सवलत मिळवा. तर लगेच हे ॲप डाउनलोड करा आणि या टेस्ट सिरीजला सबस्क्राईब करा. हा जो प्रश्न आपण बघत होतो की नुकतंच जे आहे पृथ्वी 2 हे जे आहे पृथ्वी 2 मिसाईलचं यशस्वी परीक्षण जे आहे ते कुठे करण्यात आलं? तर पृथ्वी 2 जे आहे मिसाईल हे भारताचं एक अत्याधुनिक मिसाईल आहे आणि ओडिशाचं जे APJ अब्दुल कलाम द्वीप आहे इथून जे आहे पृथ्वी 2 यशस्वी परीक्षण करण्यात आलं. हे जे आहे सरफेस टू सरफेस वार करणारं मिसाईल आणि 350 किलोमीटर जी आहे याची रेंज आहे. ठीक आहे, आणि हे 500 किलोग्राम ते 1000 किलोग्राम पर्यंतचं पेलोड जे आहे हे कॅरी करू शकतं. ठीक आहे, सरफेस टू सरफेस मारा करणार आहे आणि 350 किलोमीटरची रेंज आहे. याला डेव्हलप जे केलं आहे ते म्हणजे DRDOने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे यांनी काय केलं, याला DRDOने याला डेव्हलप केलं आहे. DRDOची स्थापना 1959 हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आणि चेअरमन कोण आहेत, G.सतीश रेड्डी. ठीक आहे, G.सतीश रेड्डी जे आहेत तिथले चीफ आहेत. आणि बलस्य मूलम विज्ञानम हे त्यांचं जे आहे मोठं आहे, बलस्य मूलम विज्ञानम, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्ट्रेंथ ऑफ ओरिजिन सायन्स. ठीक आहे, बलस्य मूलम विज्ञानम हे त्याचं DRDOचं जे आहे ते मोठं आहे. तर DRDO जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाची एक संस्था आहे.
नुकतंच अल्फाबेट इंकचे जे आहे नवीन सीईओ कोणाला नियुक्त करण्यात आलं. ठीक आहे, अल्फाबेट इंक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. गुगल जी आहे, त्या गुगलची पॅरंट कंपनी जी आहे, गुगलची पॅरंट कंपनी आहे आणि त्याचं सीईओ म्हणून जे आहे ते सुंदर पिचाई, गुगल पिचाई, सुंदर पिचाई जे होते गुगलचे प्रेझेंट टाईमचे ज्याला आपण हे म्हणतो सीईओ होते, त्यांना आता अल्फाबेटचे सुद्धा अल्फाबेटचे नवीन संयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. सुंदर पिचाई जे आहे ते भारतीय मूळचे आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांना आता जे आहे अल्फाबेट इंक ही जी पॅरेंट कंपनी आहे गुगलची, तिचं सीईओ सुद्धा नियुक्त करण्यात आलेलं आहे. फक्त जे भारतीय पोषण अँथम याचं अनावरण कोणी केलं, तर भारतीय पोषण अँथम हे काय, जे भारतामध्ये जे कुपोषणाची समस्या खूप मोठी आहे ही दूर करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी एक गाणं तयार करण्यात आलंय आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे म्हणून याला अँथम असं म्हटलेलं आहे. त्याला जे लिहिलं आहे प्रसून जोशी यांनी लिहिलंय आणि शंकर महादेवन यांनी याला गायलंय आणि याचं अनावरण केलंय सध्याचे उपराष्ट्रपती जे आहे एम व्यंकय्या नायडू. भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जे आहे भारतीय पोषण अँथमचं जे आहे केलेलं आहे. तर ते कुपोषणग्रस्तांचा जर आपण विचार केला तर कुपोषणग्रस्तांसंदर्भात आपण 2 दिवसापूर्वी ज्यावेळी हिंदू एडिटोरियल बघितलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की जी भारतामध्ये कुपोषणाची समस्या आहे त्याच्यासाठी काही फूड जे आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे काही एक विशेष प्रकारचं जे फूड किंवा अन्न जे आहे हे प्रस्तावित आहे ज्याच्या माध्यमातून चांगलं एक पोषण जे आहे कुपोषणग्रस्त जिल्हे आणि शहरी कुपोषणग्रस्तांना मिळालं पाहिजे. आणि कुपोषणग्रस्तांच्या समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय पोषण अँथमचं अनावरण एम व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे. नुकतंच भास्कर मेनन यांचं निधन झालं, तर हे कोण होते, तर हे जे आहेत एक प्रतिष्ठित पत्रकार होते, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे जे पीटीआय जे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे एक प्रतिष्ठित पत्रकार होते, यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर हे एक प्रतिष्ठित वयोवृद्ध होते पण प्रतिष्ठित पत्रकार होते पीटीआयचे. पुढचा प्रश्न, नुकतंच 2020 राष्ट्रीय शीख खेळांची मेजवानी किंवा होस्ट जे आहे कोण करणार आहे, होस्टिंग कोण करणार आहे, तर याचं जे आहे नवी दिल्ली येथे होत आहेत, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शीख खेळ होत आहेत 2020 आणि याचं जे होस्टिंग जे आहे नवी दिल्ली करणार आहे, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय शीख खेळ होतील. नुकतंच वॉलमार्टने कुठल्या बँकेसोबत मिळून एक क्रेडिट कार्ड लॉन्च केलं. वॉलमार्ट जे आहे तुम्हाला माहित असेल एक मोठं सगळ्यात मोठी कंपनी ज्याला आपण म्हणू शकतो रिटेलमध्ये, त्यांनी जे HDFC बँकेसोबत जे आहे वॉलमार्टने काय केलंय, ठीक आहे, वॉलमार्ट इंडियाने क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, हेडक्वार्टर न्यू दिल्ली इथे आहे आणि क्रिश अय्यर जे आहेत ते सध्याचे वॉलमार्टचे सीईओ आहेत. ठीक आहे, वॉलमार्टचं जसं आपल्याला माहिती असणं एक अपेक्षित आहे की वॉलमार्ट जी आहे ती अमेरिकन बेस रिटेल बेस कंपनी आहे. रिटेल बेस म्हणजे काय आहे की व्यापाऱ्यांना म्हणा किंवा एक मोठ्या थोकमध्ये जो माल आहे हा कमी किमतीमध्ये वॉलमार्ट विकतं आणि खूप मोठा टर्न ओव्हर जो आहे तो वॉलमार्टचा आहे. सुरुवातीला वॉलमार्ट जेव्हा भारतामध्ये आलेलं तेव्हा त्यांनी जे एअरटेलची भारती पॅरेंट कंपनी आहे भारतीसोबत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता, परंतु नंतर आता 100% जे आहे वॉलमार्ट पूर्णपणे जे आहे ऑपरेट करतंय हे स्वतः ऑपरेट करतंय. ओके, चला बघूया आता आपला पुढचा प्रश्न. नुकतंच 6व्या वेळा जे आहे ते बॅलेंडिओर हा जो पुरस्कार आहे फुटबॉलचा एक अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा कोणी जिंकलेला आहे, तर बार्सिलोनाचा प्रतिष्ठित फॉरवर्ड जो आहे खेळाडू लिओनेल मेसी याला 6व्यांदा जो आहे बॅलेंडिओर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर बॅलेंडिओर जो एक महत्वाचा पुरस्कार आहे आणि लिओनेल मेसीने तो जिंकलेला आहे. नुकतंच ADB नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आलं, ADB एशियन डेव्हलपमेंट बँक, तर मात्सुगु अस्कवा जे आहे यांना एशियन डेव्हलपमेंट बँकचं नवीन प्रमुख म्हणून निवडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ADBची स्थापना 1966 मधली फिलिपिन्सचं जे मनिला आहे इथे यांची याचं हेडक्वार्टर आहे आणि मात्सुगु अस्कवा जे आहेत हे ADBचे नवीन प्रमुख म्हणून निवडण्यात नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे ते एशियन कंट्रीजसाठी जे आहे फायनान्सचं जे आहे बरंच मोठं काम ही करते. पुढचा प्रश्न,
नुकतंच पृथ्वीराज सिंह रुपन यांना जे कुठल्या देशाचे नवीन राष्ट्रपतीच्या स्वरूपात निवडण्यात आलंय, तर जे आहे मॉरिशस, मॉरिशसचे नवीन राष्ट्रपती म्हणून जे आहे पृथ्वीराज सिंह रुपन यांना जे आहे निवडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पृथ्वीराज सिंह रुपन, मॉरिशस. मॉरिशस जी बेट आहेत हिंदी महासागरामधली बेट आहेत आणि त्यांना निवडण्यात आलंय. तर मॉरिशस बद्दल सुद्धा थोडंफार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मॉरिशस जे आहे कॅपिटल पोर्ट लुईस तिथली राजधानी, मॉरिशस रूपी तिथली करन्सी, आणि प्रविंद कुमार जगन्नाथ जे आहे तिथले पीएम आहेत, प्रविंद कुमार जगन्नाथ. आणि आता नवीन पृथ्वीराज सिंह रुपन जे आहेत तिथले काय बनलेले आहेत, अध्यक्ष बनलेले आहेत. नुकतंच आपल्याला माहित आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा नवीन राष्ट्रपती नियुक्त झालेत आणि हे भारताच्या दौऱ्यावरती आले. तर यांचं नाव जे आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहा, यांचं श्रीलंकेचे जे नवीन राष्ट्रपती नियुक्त आहेत त्याचं आहे ते तुम्ही कमेंट मध्ये लिहा, यांचं नाव लिहा कमेंट मध्ये, श्रीलंकेचे नवनियुक्त राष्ट्रपती. हा प्रश्न आहे तुमच्यासाठी, हा आपण बरेच वेळा कव्हर केलेला आहे. ओके, आणि ते भारताच्या दौऱ्यावरती सुद्धा आले होते, भारताचा ऑफिशियल एक दौरा त्यांनी केलेला आहे. तर त्यांचं नाव लिहा, श्रीलंकेचे जे राष्ट्रपती आहे त्यांचं. पुढचं, तर एडीबी बद्दल आपण नुकतंच माहिती घेतली. तर एडीबीने कुठल्या राज्याच्या ज्या ज्या एक बेसिक विकास करण्यासाठी, बेसिक गरजा आहे हे विकास करण्यासाठी, किंवा जसं पेयजल जे आहे किंवा मग ज्या काही बेसिक समस्या आहे याच्या विकासासाठी 206 मिलियन अमेरिकी डॉलरची मंजुरी दिली आहे. 206 दशलक्ष अमेरिकी डॉलरची मंजुरी दिली आहे. ही दिली आहे तमिळनाडू, काय तमिळनाडूच्या मूलभूत विकासासाठी, मूलभूत ज्याला आपण म्हणतो बुनियादी विकास किंवा मूलभूत ज्याला आपण म्हणतो, तर या मूलभूत विकासासाठी जे आहे 206 मिलियन डॉलरचं जे कर्ज आहे किंवा डॉलरच्या मदतीची मंजुरी दिली आहे. मग ज्यावेळी आता आपण चेन्नई याच्याबद्दल बोलतोय, तमिळनाडू त्याची राजधानी जी आहे तमिळनाडूची चेन्नई, ई के पलनीस्वामी तिथले जे आहेत, ए के पलनीस्वामी तिथले काय आहेत चीफ मिनिस्टर आहेत, आणि बनवारीलाल पुरोहित हे तिथले सध्याचे राज्यपाल आहेत. एवढी माहिती आपल्याला तमिळनाडू बद्दल असावी. चला पुढचा प्रश्न, नुकतंच भारत आणि कुठल्या देशांमध्ये जो आहे संयुक्त प्रशिक्षण अभ्यास हँड इन हँड आयोजित करण्यात आलाय. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे हँड इन हँड जो आहे हा संयुक्त प्रशिक्षण अभ्यास जो होतो तो चीन आणि भारतामध्ये होतो. ठीक आहे, चीन हँड इन हँड जो अभ्यासक्रम जो आहे, ठीक आहे, आणि हा 8th आहे, 8वा हँड इन हँड सैन्य अभ्यासक्रम आहे आणि हा मेघालयमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ठीक आहे, चायनाची कॅपिटल बीजिंग, चायनाची करन्सी रेनमिन बी, आणि चायनाचे प्रेसिडेंट जे आहेत ते शी जिनपिंग, शी जिनपिंग. ठीक आहे, एवढी एक माहिती जी आहे ती आपल्याला असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दलची जी आहे माहिती आपण घेतलेली आहे. तसंच तुम्ही जे अनअकॅडमीचे जे प्लस कोर्सेस आहेत या प्लस कोर्सेसला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तुम्ही जर केलेलं असेल तर फार चांगलं आहे, तुम्ही जॉईन करा सगळ्या कोर्सेसला. तुमचे इतर मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना सुद्धा सांगा. संपूर्ण एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण याच्यामधून करतोय. वीकली क्विझ सुद्धा होत आहेत, सोबतच तुमच्यासाठी फुल टर्म जे आहेत फुल कोर्सवरती सुद्धा जे आहे मॉक टेस्ट होत आहेत, पीडीएफ नोट्स प्रत्येकाच्या अवेलेबल होतात, आणि अनअकॅडमीचे सर्व टॉप एज्युकेटर्स याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतात. ठीक आहे, तर नक्की जॉईन करा आणि व्हिडिओ